नमस्कार, डीटी न्यूज मराठीच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. मी आहे विलास आडे. औरंगाबादचे MIMचे खासदार इम्तियाज जलील काल नांदेडमध्ये आले होते. नांदेडमध्ये त्यांनी माध्यमाशी जी चर्चा केली त्या चर्चेमध्ये त्यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांना आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केलं आहे. खासदार इम्तियाज जलीलनी केंद्र सरकारवर आणि राज्य सरकारवर काय आरोप केले ते आपण बघूया. सवाल कर रहे हैं जी, जवाब आप ही ने दे दिया है. आप ही ने मुझसे ये सवाल किया है कि ऐसे ऐसे मुद्दों को उछाल कर इस देश के अंदर माहौल खराब करने की कोशिश की है. मैं लेकिन इस देश के चाहे वो हिंदू हो, मुसलमान हो, दलित हो, सिख ईसाई, जिस किसी जात धर्म से ताल्लुक रखने वाले हों, और इतनी कोशिशें होने के बावजूद भी आज इस देश के अंदर अमन बरकरार है, तो इसका श्रेय अगर जाता है तो सभी जाति धर्म और मजहब के लोगों के ऊपर जाता है, जो जान गए हैं कि आज सरकार जो है वो कैसा षड्यंत्र रच रही है सिर्फ अपने जाति मफाद के लिए, अपने फ़ायदे के लिए, अपने राजनीतिक अस्तित्व को मजबूत करने के लिए और बढ़ाने के लिए. ये जो समाज और धर्म के बीच में दरारें पैदा करने का जो काम कर रही है, तो लोगों को समझ में आ गया. इस वजह से आज पक्षाची पार्टी के अध्यक्ष बैरिस्टर असदुद्दीन अवैसी साहब आज नांदेडमध्ये आलेले आहे. आमचे जे आमदार आहे तेही आलेले आहे. आणि एक निर्णय घेण्यात आला होता की आपण नांदेड किंवा लातूरमध्ये उद्या जे आमच्या सभा आहे अवेसी साहेबांची, त्याच्या अगोदर एकदा बसून सविस्तर. आता सध्याही अवेसी साहेब आणि जे आमचे फारुख शाह जे आमदार आहेत धुळ्याचे, त्यांच्यासोबत बैठक सुरू आहे. तेही त्याचं चाललेलं आहे. पण जे काही असेल ते आपल्याला कळवण्यात येईल की काय निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि हे निर्णय घेण्याचा अधिकार माझ्या पार्टीमध्ये फक्त एका माणसाला आहे, ते माझ्या पार्टीचे अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन अवैसी. हा मुद्दे 15 प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित केलेले आहे आणि मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की तुमच्या एक तासाचं भाषण असेल तर त्या एक तासाच्या भाषणमध्ये तुम्ही 45 मिनिट जे आहे तुमचे जे मुद्दे आहे ज्याच्यासाठी तुम्ही येत आहे आणि ज्याच्या टीझर्स ज्याच्या ट्रायल्स जे आपण हे ट्रेलर्स जे आपण इश्यू करत आहे डेली ते काय आहे. हो मी हिंदू आहे. आहे तुम्ही हिंदू? हो. हे संभाजीनगर आहे. आता इतकं वर्ष झालेलं आहे. माझी अपेक्षा आणि एक सामान्य औरंगाबादकरांची ही अपेक्षा आहे की मोदी साहेब हे आपल्या उद्धव साहेब हे बोलतील की पाणी कोणत्या महिन्यात आपल्याला मिळणार आहे. जे आपले पालकमंत्री आहे, जे महाराष्ट्राचे उद्योगमंत्री आहे, ते डिवोर्सला गेले सूट बूट घालून आणि असं म्हटलं की कोट्यवधी रुपयांचं आपण इन्व्हेस्टमेंट आणलं. तुम्ही माझे पालकमंत्री आहे, तुम्ही सांगा मला की किती कोटीचा इन्व्हेस्टमेंट तुम्ही माझ्या औरंगाबादसाठी ज्याचे पालक तुम्ही आहे कितीचे आणलेले आहे. तुम्ही आज कोणते इंडस्ट्रीज औरंगाबादमध्ये येणार आहे. आज जे पाणीची समस्या जे बँकर झालेली आहे त्याच्या बाबतीत काहीतरी सांगा ना आम्हाला, कोण त्याचा होता. मी देवेंद्र फडणवीस साहेबांना एक प्रश्न विचारलं होतं की तुमच्यामध्ये हिंमत असेल तर तुम्ही औरंगाबादमध्ये पाणीच्या विरोधात सभा घेत आहे तर तुम्ही एकदा सांगून टाका की हे जे कंपनी समांतर होती, जे प्रायव्हेट कंपनी होती, ते कोणाची कंपनी होती. ते भारतीय जनता पार्टीचे एक राज्यसभाचे एक सदस्यांची कंपनी होती. आता तेच प्रश्न मी उद्धव साहेबांना विचारत आहे की ज्या कंपनी औरंगाबादवर तुम्ही लादण्याचा प्रयत्न करत होते ती कंपनी कुणाची होती एकदा कळू द्या लोकांना. हे वाटत की जेव्हापासून शर्माने जे आपत्तीजनक वक्तव्य केले होते, आमची अपेक्षा हे होती की सरकारने त्याच वेळी किंवा कमीत कमी दुसऱ्या दिवशी आमच्यावर कारवाई करतील. पण सरकार गप्प बसले म्हणून जे प्रतिक्रिया आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्याला बघायला मिळाली, विशेषतः अरब देशामध्ये ज्या प्रकारे देशाची बदनामी झाली याचं आम्हाला दुःख वाटतं. पण आज भारतीय जनता पार्टी या नरेंद्र मोदी सरकारने एक संदेश दिलेला आहे की या देशामध्ये राहणारे जे मुसलमान आहे तुम्ही कितीही त्याचा विरोध करा, निषेध करा, निंदा करा, आम्ही त्याच्यावर काहीही करणार नाही. फक्त 2 अरब देशांनी तुम्हाला काय असं हे केलं की तुरंत मोदी सरकारला असा निर्णय घेण्यात आला. आम्हाला चांगलं नाही वाटलं. आमची अपेक्षा होती या देशामध्ये राहणारे जे मुसलमान आहे, पैगंबर मोहम्मदला पीस बी अपॉन हिम उनके लिए पूरी दुनिया में मानने वाले लोग हैं, और अगर आप इस तरह से अगर उनकी बदनामी करेंगे और
खुली छूट देंगे, और एक तरीके से आपकी खामोशी इस बात को बयान करती है कि हमारा पार्टी का स्टैंड भी यही है जो हमारी स्पोक्स पर्सन ने बोला है करके। तो ये फॉरेन प्रेशर के अंदर आकर ये जो फैसला लिया गया है ये बहुत ही दुखद है। अगर सरकार अगर ये उसी दिन उसी वक्त अगर ये फैसला कर लेती थी कि ये स्टेटमेंट से हमारा कोई लेना देना नहीं है, हम इसको पार्टी से हकाल रहे हैं, निकाल रहे हैं, बाहर फेंक रहे हैं, तब है तो हम उसकी सराहना करे होते। आज तो आप किसी के डर से और किसी के दबाव के अंदर ये फैसला लिए। हे आहे डीटीव्ही न्यूज नेटवर्क, आपण बघत आहात डीटी न्यूज मराठी।